नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात ॲग्रोवन बायर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये। आता ऐकूयात शेत बाजारातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वायद्यांमध्ये कापूस तेजीत, सोयाबीन भाव दबावातच, ज्वारीचे भाव टिकून, पपईला चांगला उठाव आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता। नाफेडच्या खरेदीचाही बाजाराला आधार मिळाला नाही, कारण कांद्याचे भाव दबावातच आहे। मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय, कांद्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात, पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टच्या शेवटी। कापसाच्या वायद्यांमध्ये चालू आठवड्यात मोठी तेजी आली होती। आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्येही कापूस तेजीत बंद झाला होता। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विक्रमी 89.90 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला होता, तर देशातील वायद्यांनीही विक्रमी 1960 रुपयांची झेप घेत 61,900 रुपयांवर बंद झाले होते। कापसाला वाढलेली मागणी आणि महत्त्वाच्या देशांमधील उत्पादनातील घटीच्या अंदाजामुळे कापूस तेजीत आल्याचं जाणकारांनी सांगितलं। सोयाबीनच्या बाजारावर अद्यापही दबाव दिसतो। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत, तर देशातील बाजारात सोयाबीन स्थिर दिसते। प्रक्रिया प्लांट्सनी आज 5,200 रुपयांचा भाव काढला होता। हा भाव कालच्या तुलनेत काहीसा अधिक होता, पण बाजार समित्यांमधील भाव मात्र दबावातच दिसतो। बाजारातील भाव 4,400 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान मिळतो। सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी दिलाय। ज्वारीचे भाव तेजीत आहेत। देशातील बाजारात ज्वारीची आवक मागील काही दिवसांपासून सतत कमी होते, पण दुसरीकडे ज्वारीला असलेली मागणी कायम आहे। परिणामी ज्वारीचे भाव तेजीत आहेत। सध्या ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार 3,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी दिलाय। बाजारातील आवक घटल्याने पपईला चांगला भाव मिळतोय। कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा पपई पिकाला फटका बसतोय, त्यामुळे पपईची उपलब्धता कमी दिसते। परिणामी पपईला चांगला भाव मिळतोय। पपईला सध्या प्रति क्विंटल 2,000 ते 2,200 रुपयांचा भाव मिळतोय। पुढील काळात पपईची आवक वाढण्याचा अंदाज कमीच आहे, त्यामुळे पपईचे भाव पुढील काळातही याच पातळीच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता। बाजाराला आधार देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने नाफेडला 2,00,000 टन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले, पण नाफेडच्या खरेदीचा बाजाराला आधार मिळाला नाही, कारण कांद्याचे भाव दबावात असेत। कांद्याला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे 1,300 ते 2,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। सध्या कांद्याचे भाव दबावात असले तरी पुढील काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे। पुढील काळात बाजारातील कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर ते जानेवारी या काळात कांद्याचा मोठा तुटवडा जाणवतो। या 4 महिन्यांमध्ये 60% रब्बीचा कांदा आणि 40% खरीपाचा कांदा असा बाजारात पुरवठा होत असतो, पण चाळीमध्ये रब्बीचा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे। एरवी रब्बीचा कांदा 8 ते 9 महिने टिकत असतो, पण यंदा रब्बीच्या कांद्याला पाऊस, अतिउष्णता आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला, त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली। परिणामी सप्टेंबर नंतर रब्बी कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाणार आहे, पण कांद्याची मागणी कायम राहून भाव तेजीत येऊ शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय।
धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेती मालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.